ओके सो मंडळी आता आजच्या कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे मुलगी हीच आपल्या वंशाचा दिवा असं ज्यांनी गृहीत धरून कुटुंब नियोजन केलं अशा काही शेतकऱ्यांचा आज आपण इथे खूप सुंदर असा एक सत्कार सोहळा अगदी काही सेकंदांमध्ये आटोपेल असा आपण आयोजित केला आहे. त्याकरता सगळ्यात आधी आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर सावंत आणि त्यांच्या अर्धांगिणी, प्लीज आपण प्लीज स्टेजवर यावं. एव्हरीबडी पुट युअर हँड्स टुगेदर, जोरदार टाळ्या. माननीय श्री घनश्याम हेमाडे सर आणि त्यांच्या अर्धांगिणी सौशोभा मॅम, प्लीज आपण हे स्टेजवर यावं. त्याचबरोबर राजू आगाव सरांनी पण स्टेजवर मला जॉईन व्हायचंय. सो मुलींचं आयुष्य हे जसं दिसतं सुंदर देखणं तसं कधीच नसतं, पण आजच्या काळात जिथे मुलींवर होणारे अत्याचार इतके आपल्याला अगदी दररोजच्या न्यूजपेपर्समध्ये वाचायला मिळत आहेत, या सगळ्यांच्या पल्याड जाऊन असे काही आपले द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत की ज्यांनी एका कन्या रत्नावर समाधान मानलंय आणि मी खुश आहे बाबा, एक बेटी धनाची पेटी असं म्हणतात तसं मानून ज्यांनी आपल्या कुटुंबाचं नियोजन केलं, दुसऱ्या अपत्यासाठी ते गेले नाहीत आणि तेच त्यांची सगळ्यात मोठी गोष्ट आहे, त्यांचा आपण आता सत्कार करतोय. एक एक करून मी नाव घेणार आहे. स्टेजमध्ये चार सुंदर पर्या दिसत आहेत आपल्याला खरं तर, क्योंकि हम सब लड़कियां हम सब बेटियां पापा की परी ही तो होती है, अर्थात त्याच्यावर मीम्स बनतात, पर जेन्युइनली हम लोग पापा की परिया ही तो है. तो बस फिलहाल मैं कुछ नाम लेने वाली हूँ यहाँ पर और नहीं तो एक एक करूँ यहीं से पूरे. लेडीज एंड जेंटलमेन, स्टार्टिंग विथ माननीय श्री सचिन जी अनंतराव देसले साहेब, त्यांनी कृपया स्टेज वर यायचे त्यांच्या मुली समवे. जोरदार टाळ्या, म्युझिक बी चाहिए, डीजे उज्ज्वल, कम ऑन, हियर इज द म्युझिक. जोरदार टाळ्या, कम ऑन लेडीज, जेवढ्या पण आपल्यासाठी होतंय हे सगळं काही, आपण टाळ्यांचा गजर जास्तीत जास्त द्यायचा आहे. थँक यू सो मच, थँक्यू. त्यानंतर आपण पुढच्या फॅमिलीला इन्व्हाइट करतोय. थँक्यू सो मच सर, थँक्यू. पुढचं नाव आहे सुभाष वामन पुरकर साहेब, तेही त्यांच्या कन्यारत्नासमवेत स्टेजवर येत आहेत खूप गोड स्माइल घेऊन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. लेडीज अँड जेंटलमेन, पुट युअर हँड्स टुगेदर एव्हरीबॉडी, कम ऑन. ऑडियन्सला जॉईन होऊ शकता. एकच मुलगी वंशाचा दिवा पुरस्कार 2021 त्यांना आपण नुकताच दिलाय, धन्यवाद. पुढचं नाव आहे माननीय श्री गोपाल निवृत्ती दवंगे साहेब, आपल्या सुंदर कन्यारत्नासमवेत आपण स्टेजवर यायचंय. प्लीज कम फॉरवर्ड एव्हरीबॉडी, जोरदार टाळ्या, कम ऑन एव्हरीवन.
आयुष मामा कळमकर पण जॉईन झालेले आहेत. जे बात जल्दी से लड़की की कर दो सगाई, लड़की का पहले फोटो दिखाया फिर मुझसे. थैंक यू सो मच, खूप खूप तुमचं अभिनंदन, धन्यवाद. पुढचं नाव आपण घेतोय, आपण कृपया ऑडियन्सला जॉईन होऊ शकता एव्हरीबॉडी. थँक यू. पुढचं नाव आहे मंडळी, माननीय श्री विलास मधुकरजी धुमाळ साहेब. त्यांनी आपल्या सुंदर कन्यारत्नासमवेत कृपया स्टेजवर यायचं आहे. फार गोड आहे, सगळ्यात छोटी आतापर्यंतची. जे बात, एकदा जोरदार टाळ्या एव्हरीवन, कम ऑन, येस, प्लीज कम फॉरवर्ड, जॉईन अस ऑन द स्टेज. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह. थँक यू सो व्हेरी मच, खूप खूप तुमचं अभिनंदन. एकच मुलगी वंशाचा दिवा पुरस्कार 2021 त्यांना नुकताच आपण प्रदान केलाय, आणि खरं तर या सगळ्यांचं जितकं कौतुक करावं तितकं मला कमीच वाटतंय. खरं तर धन्यवाद, तुम्हा सगळ्यांनी एक प्रगतशील शेतकरी तर आहातच, पण एक तुमची ओपन माइंडेड जी तुमची विचारसरणी आहे ती तुम्ही मांडलीत, त्याकरता धन्यवाद. पुढे आपण वळतोय मंडळी, पुढचं नाव आहे माननीय श्री वसंत पाटील बुवा धुमाळ साहेब आणि त्यांची गोड फॅमिली. प्लीज आपण स्टेजवर यायचंय. व्हॉट अ ब्युटिफुल स्माइल, सुपर्ब. एकदा खूप सुंदर अशी स्माइल द्यायची सगळ्यांनी, कम ऑन, हा खूप सुंदर क्षण आहे एव्हरीबॉडी. पुन्हा एकदा जोरदार टाळे मिळतील त्यांच्या करता एव्हरीवन. खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. आता आपण पुढे वळतोय मंडळी, पुढचं नाव आहे माननीय श्री नवनाथ मधुकर कांदेकर साहेब आणि त्यांची गोड अशी फॅमिली. प्लीज आपण स्टेजवर या आणि आमच्याकडनं हे टोकन ऑफ लव ऍक्सेप्ट करा. जीवन की राहों में हर घड़ी तुझे. व्हाट अ ब्युटिफुल फॅमिली लेडीज एंड जेंटलमेन, जोरदार टाळवायला पाहिजे एव्हरीबॉडी. ही अशी फॅमिली आहे ज्यांनी जाणीवपूर्वक सगळं मॅचिंग मॅचिंग घातलं आहे.
रेड 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 आजची थीम होती. बायकोने जास्त एफर्ट्स घेतलेत सर, इफ आय एम नॉट रॉंग. बरोबर ना? बरोबर बोलते ना? घरात जास्त कोणाचं चालतं, आई का बाबा? बरं सर, लग्नाला किती वर्ष झाली? आता 10-12 वर्ष झाली आणि मुलगी 10 वर्षाची. बात आहे, 12 वर्ष तब्बल लग्नाला झाली आहे. एकच मुलगी वंशाचा दिवा ही विचारसरणी त्यांनी ठेवली. तुमचं खूप खूप अभिनंदन सर. आम्हाला मुलींना असा समाज हवाय जिथे जास्तीत जास्त लोकांचे विचार तुमच्यासारखे असतील. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या फॅमिली करता व्हायला पाहिजे. बरं, एक मिनिट तुमचं, एक मिनिट सर प्लीज, थोडंसं इथे या. मला त्यांच्याकडनं असं कळलं आहे, ते पण तुमच्याच फॅमिलीचे मेंबर वाटतात, लाल लाल घातलं आहे त्यांनी. मला असं कळलं आहे मॅमबद्दल की त्या गावच्या पोलीस पाटील आहेत. बापरे, एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. ज्यावेळेला एक स्त्री, मला ज्यावेळेला कुठल्याही इव्हेंट्समध्ये अशा काही स्त्रिया मिळतात ना की ज्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अगदी पुढे जात आहे. आजकाल मॅम फेमिनिझम खूप आलं आहे. मी त्याच्यात बिलीव्ह नाही करत. मी ह्या गोष्टीत बिलीव्ह नाही करत की स्त्रिया पुरुषांपेक्षा चांगल्या आहेत. नाही, माझं असं म्हणणं आहे की स्त्रिया आणि पुरुष हे दोन्ही एक समान आहेत आणि हे विचार महत्त्वाचे आहेत. आजकालचं यूथ, आमचं जे जनरेशन आहे, हे थोडं वेगळ्या पद्धतीने फेमिनिझमला दाखवत आहे. पुरुषांना दाबायचं आम्हाला अजिबात नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला दाबू नका, थोडं वर येऊ देत. तुम्हा सगळ्यांसोबत जरा हसू खेळू देत, तुम्हा सगळ्यांसोबत काम करू देत. सो मॅम, खूप मला आनंद झाला की तुम्ही गावच्या एक पोलीस पाटील आहात, थोडं वेगळ्या क्षेत्रात काम करताय. आय एम शुअर तुमचे चॅलेंजेस तुम्हालाच ठाऊक असणार आहेत, किती अवघड असतील. पण हॅव्हिंग अ चाइल्ड ओनली ॲज अ लाईक अ गर्ल ॲज अ चाइल्ड, आय थिंक खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला मानाचा मुजरा अगदी. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. प्लीज जॉईन दी ऑडियन्स. मला भीती वाटते त्यांची. ओके, मला तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा जर. आता एकदम मी डायरेक्ट ग्राउंड लेवलचा प्रश्न करते, थोडासा तुम्हाला ऑड वाटेल. नवरा बायको म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला की मला फक्त एकच मुलगी हवी आहे, किंवा मुलगा असो मुलगी असो, पण मुलगी झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या अपत्यासाठी नाही गेलात. पण ह्या निर्णयाचं स्वागत सगळ्यांनीच केलं असं नाही आहे. आय एम शुअर नातेवाईक काही असे असतील जुन्या विचारांचे ज्यांनी काहीतरी विरोध केलाच असेल ना सर. काय वाटतं, काय कसं होतं काय? नाही, अवघडच आहे. बऱ्याच जणांचा विरोध असतो, पण जेव्हा आमचं लग्न ठरलं होतं तेव्हा मी पहिला प्रश्न त्यांना हा विचारला होता की मला एकच अपत्य पाहिजे आणि त्यात मुलगी झाली तर आनंदच होईल. कारण की समाजामध्ये मी बघितलं आहे की मुलीचा जो तिरस्कार करतात आणि अक्षरशः म्हणजे मला प्राऊड आहे, मला 5 बहिणी सख्या. हां, आणि मी एकटाच आहे आणि मला बऱ्याच बहिणी आहेत, आत्या बहिणी, मामे बहिणी, अशा 15-1 बहिणी आहे. रक्षाबंधनला पूर्ण हात भरून जातो. म्हणून मग आम्ही एवढ्या बहिणींचं प्रेम मिळालं, मग आम्हालाही पण मुलगी मिळाली तर आनंदच होईल, म्हणून आम्ही दोघांनी निर्णय घेतला. आणि एक समाजासमोर ते आदर्श ठेवतायत, ट्रूली अमेझिंग. मला आज जाम भारी वाटतंय तुम्हा, तुमच्यासारख्या सगळ्या फॅमिलीजला भेटून. थँक्यू सो मच सर, मॅम. थँक्यू सो मच स्वीट हार्ट. प्लीज जॉईन दी ऑडियन्स. लवली, अशा फॅमिलीज ज्या वेळेला मला भेटतात ना, मला जाम आनंद होतो आणि हा दिवस मी आता आयुष्यभर नाही विसरणार आहे. एकदा आनंद ॲग्रो केअर करता पण जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे की त्यांनी आत्ताच्या काळात ही एक गरज वाटून हा एक वेगळा उपक्रम त्यांनी यंदाच्या वर्षी आणला वर्धापन दिनानिमित्त. क्या बात आहे. पुढच्या फॅमिलीकडे आपण जातोय. माननीय श्री मोतीराम दामू डिकले साहेब, प्लीज आपण आपल्या गोड कन्यारत्नासोबत स्टेजवर यायचंय. जहाँ
धन्यवाद आणि चेहऱ्यावरची स्माईल त्यांच्या सांगते आहे. लेट सही पण कुणीतरी एका व्यक्तीने या संपूर्ण नाशिक शहरात शाबासकीची एक थाप दिली आहे पाठीवरती. ती व्यक्ती ते दोघे जण आहेत मिस्टर अँड मिसेस हेमाडे, की त्यांनी या सगळ्यांना शाबासकीची एक थाप दिली आहे की इतक्या इतक्या वर्षांपूर्वी जे काही तुमच्या मुलीचं वय आहे तितक्या वर्षांपूर्वी तुम्ही योग्य निर्णय घेतला. आणि प्लीज जास्तीत जास्त लोकांनी मला असं वाटतं हे धाडस दाखवा, कुठेतरी आम्हालाही वर येऊ देत, आमचं आम्हाला थोडंसं स्वातंत्र्य द्या. पुढे आपण वळतो आहे. सध्या पुढची एक फॅमिली आहे माननीय श्री रवींद्र देवराम पवार साहेब आणि त्यांची संपूर्ण गोड फॅमिली. प्लीज आपण स्टेजवर यावं. ज्यांना ज्यांना ट्रॉफी मिळाले त्या सगळ्या मुलींनी स्टेजवर यायचं आहे. एक ग्रुप फोटो आपल्याला घ्यायचा आहे. सगळ्या मुलींनी स्टेजवर यायचं आहे. एक ग्रुप फोटो आपण घेतोय अलॉंग विथ युअर ब्युटिफुल ट्रॉफी. प्लीज एव्हरीबॉडी ऑन द स्टेज प्लीज. ऑल द डान्सर्स ट्रूप ज्या पर्या आज आलेल्या आहेत इथे त्या चौघींनाही विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे. बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे. Thank you everybody. Hi, I'm Kalyani. Thanks for having us here. So I want to speak two words from behalf of me and my family. Thank you so much for this award. Mala evda manaycha ki muli not only in this field but every field, like I play sports, me ek national level football player hai. And recently I have represented Maharashtra in Indian camps of football championship 2020, 2019, 2018, 2016 and 2014. So हे एक सगळ्यांना आहे की माझ्या फॅमिलीने मला स्पोर्ट्ससाठी खूप एनकरेज केलं आहे आणि मला सपोर्ट केलं आहे. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ दीज पेरेंट्स की तुम्ही पण तुमच्या मुलांना मुलींना सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतं आहे. आजकाल सगळीकडे प्लॅटफॉर्म आहे. एनकरेज देम अँड पुश देम टुवर्ड्स दी स्पोर्ट्स ऑल्सो. आणि स्पेशली मुलींसाठी आहे हे सगळे लोक ज्यांना अवॉर्ड मिळालं आहे. ॲकॅडमिक्सबरोबर को करिक्युलम इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो माझी एक इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी स्पोर्ट्समध्ये भाग घेतला पाहिजे. विनिंग अँड लुझिंग इज अ पार्ट ऑफ गेम, बट तुम्ही तुमचा 100% देणं इट्स इम्पॉर्टंट. थँक्यू. आज मला खूप भरून आलं आहे. तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही कारण मी शिक्षक आहे
आणि आमचे सरकार शेती करतात, म्हणजे तेही शिक्षक होते, राजीनामा देऊन ते शेती करायला लागले. आज मी राजकारणाची बरीच स्टेज गाजवली आहेत. जवळजवळ 15 वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहे. राजकारणाच्या स्टेजवर मला कधीही भीती वाटली नाही, पण आज माझे हात थरथरत आहेत. आज मला आतून भीती वाटते. मी 4 संस्था चालवते, मी स्वतः संस्था चालक आहे, आणि माझा विकास माझ्या नवऱ्याने घडून आणला आहे. माझं शिक्षण माझ्या नवऱ्याने केलं आहे, आणि खास करून त्या सगळ्या पुरुषांना जे आम्हाला स्त्रियांसाठी इतकं सुंदर स्टेज देतात, आणि त्यातल्या त्यात आजच्या या दाम्पत्यांना माझा मानाचा मुजरा की मला खूप ठिकाणी लेक्चर द्यायला बोलवलं जातं, मला छान बोलता येतं, पण आज मला बोलता येत नाही आहे, कारण मी निशब्द झाली आहे. एका मुलीच्या आईवडिलांचं स्वागत करणं त्यासाठी मिळालेलं मला हे पहिल्यांदा स्टेज आहे. आणि खरं तर या सावित्रीच्या लेकी इथं उभ्या आहेत, आणि या लेकींनी हा सन्मान आम्हाला दिला आहे. त्यातल्या त्यात ही गायत्री तर मला खूपच आवडली, कारण तिचं स्टेज करेज माझ्यासारखंच आहे अगदी. पण ना कोणीतरी शिट्टी मारली, शिट्ट्या मारा फेटे उडवा, पण त्या मुलीला एनकरेज करण्यासाठी. आणि एक गोष्ट लक्षात राहू द्या की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आहोत. तिला शिट्ट्या नका मारू, तिचा सन्मान करा, तिला करेज द्या, आणि तिला पुढे जाण्यासाठी. आपण आज कशासाठी जमलो आहोत की मुलींसाठी जमलो होतो, शिट्ट्या मारण्यासाठी नाही. ते स्टेज वेगळं आहे, आणि म्हणून पुन्हा एकदा माझं चुकलं असेल तर तुमच्या सर्वांची मी माफी मागते. आणि माझे म्हणजे मला बोललंच जात नाही आहे, त्याबद्दल सरांचे मी खूप खूप आभारी आहे की या स्टेजवर तुम्ही येण्याची आम्हाला संधी दिली. थँक्यू. जय हिंद. मॅडमांनी जसं सांगितलं ना की मुलींचा हा आवड चॉईस करण्यामागचं एक कारण आहे मॅडम, की आम्हाला आमची तिसरी पिढी आहे, आमच्या घरात मुलगीच नाही आहे. माझ्या बहिणीला मुलं, भावाला मुलं, दिराला मुलं, आम्हाला मुलं, आणि सरांना पण बहीण वगैरे कोणीच नाही. तर आम्हाला पहिल्यापासून मुलगी खूप आवडते. आम्ही देवाला भरपूर विनंत्या केल्या की आम्हाला मुलगी व्हावी, पण बॅड लक झाली नाही. म्हणून आज जे आम्ही काही 16 आवड काढली होती मुलींबद्दल, तर त्या ज्या आज 16 आवड दिले, ते 16 आवडमध्ये ज्या पण मुली आल्या त्या आजपासून आमच्या मुली झाल्या, हेच आमच्यासाठी भाग्य झालं. याच्या पुढं आम्हाला कोणतीच अशी खंत राहणार नाही की देवाने आम्हाला मुली दिले नाही. आज या 16 मुली म्हणजे आमच्या मुली. थँक्यू. चेक. बापरे, जरा जास्तच भरून आलंय सगळ्यांना. आता सध्या थोडा डीप वाला माहोल हो चुका आहे, यहापर थोडंसं लाईटन अप करूयात आपण. सगळ्यात आधी हिमाडे मॅमच्या ऑफिसला ज्या वेळेला मी बसले होते, त्यावेळेला मी त्यांना सहजच प्रश्न केला की मॅम, इतकं मुलींसाठी म्हणजे ठीक आहे, सगळेच जणं करतात, पण मग आत्ता जी गोष्ट त्यांनी सांगितली, तेव्हा त्यांनी मला ती सांगितली की आमच्या घरात ही तिसरी पिढी आहे, की आम्हाला मुलगी कन्यारत्न प्राप्त नाही झालं आहे. मला ज्या वेळेला अशा फॅमिलीज मिळतात ना, की ज्यांना आता मुलगा मुलगी याच्यात आपल्याला काही भेदभाव करायचा नाही आहे, दोघे इंडिव्हिज्युअल्स आहेत, निसर्गाने बनवलेले आहेत, पण काय झालं, इतक्या पिढ्यांपिढ्यांमध्ये काळांतराने जरा महिलांना दाबण्यात आलं आपल्या एरियात नाही, कारण आपण महाराजांच्या भूमीवर आहोत. आपली भूमी अशी आहे की इथे एकटी मुलगी संधी म्हणून कोणीच बघत नाही, एकटी मुलगी जबाबदारी म्हणून बघितलं जातं. आपल्या महाराष्ट्रात मला बाकीचं माहिती नाही दुसऱ्या राज्यांमध्ये काय होते, कदाचित माझंही विधान चुकीचंही ठरू शकतं, पण मला फक्त माझ्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं आहे, कारण माझे महाराज, माझी माती, माझा महाराष्ट्र आणि माझी मंडळी. सो सांगायचा मुद्दा असा की ज्या वेळेला अशा फॅमिलीज मला भेटतात ना, की जिथे मुलगी नाही आहे म्हणून दुःख होतं, पण अशाही फॅमिलीज आहेत की ज्यांना मुलगी नकोच आहे, फक्त मुलगा हवा, कारण तो वंशाचा दिवा. पण तुम्हा सगळ्यांकरता मला हे सांगावं असं वाटतं ह्या फेसबुक माध्यमाच्या प्लॅटफॉर्ममधनं, की प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो आहे मुलींना, बहिणींना, आत्या पण आता हिस्सा मागते वगैरे, हे डिस्कशन सुरू आहे सगळ्या फॅमिलीमध्ये, पण खरंच आम्हाला ते हवं आहे का? आम्ही त्याचे भुकेले कधीच नव्हतो, आत्ता पण नाही, पुढे पण नसणार. आम्हाला लहानपणापासून शिकवलं जातं, जसं मी मगाशी म्हटलं की लग्न होण्यापर्यंत, अरे तू तुझ्या सासरी ज्या वेळेला जाशील, तू परकच धन वगैरे, सासरी गेलं की हे सगळं तुझ्या घरी करायचं, इथे नाही चालणार. तर हे जे इकडे आड तिकडे विहीर, अशा संपूर्ण बायकांचं आयुष्य या
चौकटीमध्ये भिणभिणत असतं, पण त्याच्या पल्याड जाऊन ज्यावेळेला अशा स्त्रिया मला दिसतात की ज्यांना दुःख होतं, ज्यांचे डोळे भरून येतात, ज्यांना कन्यारत्न नाही आहे, मला त्या सगळ्यांना असं सांगायचं आहे की मुलगा काय आणि मुलगी काय, फक्त तुम्हाला जरी कन्यारत्न नाही पण आपल्या आसपासच्या ज्या लेडीज आहेत त्यांचा सन्मान करा, त्यांना रिस्पेक्ट द्या. आणि जसं मॅम आत्ता म्हणाल्या की महिला सशक्तीकरणावरती त्यांचा खूप जोर आहे. तुम्ही आनंद अॅग्रो केअरच्या ऑफिसला जर जाल ना, त्यांचा जो स्टाफ आहे तो 50-50 रेशोमध्ये आहे, आणि असं फार कमी कंपन्यांमध्ये होतं मी तुम्हाला सांगते. आणि जेवढाही महिलांचा मुलींचा स्टाफ आहे त्या रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत ऑफिसच्या इव्हेंटचं सगळं मॅनेजमेंट पाहत असतात, हे फक्त आनंद अॅग्रो केअरमध्ये होत आहे, बाकी कुठेच होत नाही आहे. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करणारी ही एकमेव कंपनी आहे, कार्यक्रमामध्ये इव्हेंट्समध्ये कंपनीमध्ये स्त्रियांना महत्त्व देणारी एकमेव कंपनी आहे. सो व्हेरी व्हेरी थँक्स टू बोथ ऑफ यू. तुम्ही खूप अमेझिंग आहात दोघेजणं. थँक्यू सो मच आम्हाला सगळ्यांना इन्स्पिरेशन दिल्याबद्दल. असंच प्रेम देत राहा आनंद अॅग्रो केअरला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूबवरती सुद्धा आणि फेसबुकवरती सुद्धा. थँक्यू सो मच एव्हरीबडी.